आपण 1 किलो डाळ घेतली होती, 1 किलो डाळीपासून बरोबर आपले हे 70 लाडू तयार झालेत। एवढ्या साईजचे मी हे लाडू बनवले आहेत, हे बघा मीडियम साईजचे लाडू सगळे एकसारखे अगदी तयार झालेत। आणि तुम्हाला दिसेल तर अजिबात तुपकट नाही आहेत, हे बघा म्हणजे अजिबात, हे बघा अजिबात बसलेले नाही आहेत, एकसारखा आकार आहे, गोलाकार अगदी असे हे खमंग असे बेसनचे लाडू माझे तयार आहेत। प्रमाण तर अगदी परफेक्ट मी तुम्हाला दिलेलं आहे। एक लाडू मी तुम्हाला फोडून पण दाखवते, हे पा आतपर्यंत बघा कसा मऊसूत एकदम हा लाडू आपला तयार झाला आहे। आणि आपण यात महत्त्वाचं म्हणजे डिंक घातला आहे, डिंकामुळे लाडवाला चांगला कुरकुरीतपणा येतो आणि लाडू आपला जो आहे तो टाळूला चिकट नाही, शिवाय त्याचं पोषण मूल्य पण वाढतं। असे हे लाडू तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान लागतात आणि दिलेलं प्रमाण अचूक आहे, त्या प्रमाणात तुम्ही बनवा आणि कसे वाटले ते मला नक्की सांगा। बेसन लाडू करण्यासाठी मी इथे जाड गुडाची कढई घेतली आहे आणि कढई घेताना नेहमी मोठी घ्यायची, म्हणजे कसं आपल्याला पीठ परतायला वगैरे नंतर सोपं जातं। आता हे लाडू खमंग होण्यासाठी महत्वाचं म्हणजे चणा डाळ। मी इथे 1 किलो चणा डाळ घेतली आहे। अशी ही डाळ घेतली आहे मी 1 किलो। आणि डाळ काय करायचं, सुरुवातीला डाळ ना थोडीशी भाजून घ्यायची खमंग। डाळ आपली भाजलेली असली की नाही की लाडू आपले खूप छान होतात आणि पीठ आपलं पटकन भाजलं जातं। आणि ही डाळ घेताना शक्यतो देशी मिळाली तर देशी घ्या, त्याचे तर लाडू अजून चवीला चांगले लागतात। ही डाळ मी स्वच्छ वेचून थोडीशी उन्हात ठेवली होती। उन्हात ठेवल्यामुळे काय होतं, डाळीचा जो मऊपणा असतो ना तो निघून जातो। आता ऊन नसलं तर आपण भाजून तर घेणार आहोत, त्याच्यामुळे काही प्रश्न नाही। तर डाळ सुरुवातीला आपण भाजून घेऊया। डायरेक्ट तुम्ही चणा डाळ दळून आणण्यापेक्षा अशा प्रकारे डाळ भाजून नंतर लाडू करून बघा। हे लाडू कमी वेळेत बनतात आणि एकदम खमंग होतात हे लाडू। बाकीचं साखरेचं तुपाचं प्रमाण मी तुम्हाला नंतर सांगते, आधी सुरुवातीला आपण डाळ भाजून घेऊया। डाळ आता सारखी हलवत मी एकदम खमंग भाजून घेतली आहे, ही पहा अशा प्रकारे डाळीचा रंग थोडासा बदलतो, जास्त नाही, इतपत ही डाळ भाजून घ्यायची आहे। आता गॅस बंद करते आणि ही जी डाळ आहे ती एका कॉटनच्या कपड्यावर काढून ठेवायची आणि पूर्ण थंड झाली की रवाळ दळून आणायचा। आता माझ्याकडे घरघंटी असल्यामुळे मी घरघंटीवरची दळणार आहे, तर मी 3 नंबरची जाळी लावून ही डाळ दळून घेणार आहे। एकदम रवाळ अशी दळून घ्यायची म्हणजे लाडू आपले छान होतात। आता मी ही थोडं आधी असं हलवं थंड करून घेते आणि नंतर कपड्यावर काढून घेते। आता 1 किलो बेसन लाडवासाठी मी ही 1 किलो चणा डाळ तुम्हाला दाखवल्याप्रमाणे भाजून घेतली आहे, ही आता थंड झाली आहे, आता मी ती दळणार आहे। त्याच्यासाठी मी घेतली आहे 800 ग्रॅम साखर, ह्याची आपण पिठी साखर करून घ्यायची आहे। फक्त पिठी साखर करताना एक काळजी घ्यायची की एकदम आपण एकदम पिठी साखर करतो ना तसं नाही करायचं, एकदम बारीक नाही करायची, किंचितशी रवाळ ठेवायची। म्हणजे बेसनच्या लाडवातनं किंचितशी अशी रवाळ साखर दळलेली असली ना की लाडवाची चव अप्रतिम लागते आणि अजिबात हा लाडू जो आहे तो आपल्या टाळूला चिकटत नाही। आता पहिले टीप मी तुम्हाला सांगितलीच आहे की लाडू डाळ भाजून घ्यायची म्हणून। दुसरी महत्वाची टीप म्हणजे साखर जी आहे ती किंचितशी रवाळ दळायची, कारण आपण मिक्सरवरच दळणार आहोत त्याच्यामुळे किंचितशी रवाळ दळून घ्यायची। आणि यासाठी मी तूप घेतलंय 1/2 किलो, हे 1/2 किलोचे 2 मी वाट्या भरून घेतल्यात। आता माझ्याकडे वजन काटा असल्यामुळे अगदी अचूक प्रमाण मी तुम्हाला इथे देते। हे 2 म्हणजे 1/2 किलो 1/2 किलो हे साजूक तूप आहे। त्याच्यानंतर 50 ग्रॅम मी इथे डिंक घेतलंय। डिंक जो आहे तो आपल्या लाडवाचा पौष्टिकपणा तर वाढवतोच आणि त्यासोबत लाडू जे आहेत ते टेस्टला पण खूप छान लागतात आणि मध्ये मध्ये तो डिंकाचा जो कुरकुरीतपणा येतो ना त्याने लाडवाची टेस्ट जी आहे ती एकदम भारीच होते। तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि लाडू आपल्या टाळूला अजिबात चिकटत नाही। त्याच्यानंतर बेदाणे घेतले आहेत मी इथे। बेदाणे आता आपले 1 किलोमध्ये जवळपास म्हणजे सरासरी बघितलं तर 60 लाडू होतात मीडियम साईजचे। आता तुम्ही इथे लहान मोठे कसे कराल त्याप्रमाणे तुमचं म्हणजे लाडवाचं प्रमाण ठरतं, मग तसे बेदाणे तुम्ही हे वापरू शकता। आता इथे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही काजू बदाम पिस्ता जे काय तुम्हाला ड्रायफ्रुट्स आवडत असतील
ते तुम्ही इथे याच्यात ऍड करू शकता. मी आमच्या घरात जसे लाडू आवडतात ती लाडवाची पद्धत तुम्हाला इथे दाखवते. आणि 2 टीस्पून मी इथे वेलची जायफळची पूड के करूनच ठेवलेली आहे, कारण आता लाडू आपल्याला भरपूर करायचे आहेत. तर त्यासाठी मी ही वेलची जायफळ पूड वापरणार आहे, ती 2 टीस्पून वापरणार आहे. आता आपण डाळ आपण दळून घेऊया आणि साखर आपण किंचितशी रवाळ दळून घेऊया. आता इथे बेसन माझं सगळं मस्त एकदम रवाळ दळून झालं आहे. हे पहा, अशा प्रकारे हे मी दळून घेतलं आहे आणि जाड बुडाच्या कढईतच बेसन भाजायचं आहे. आता सुरुवातीला काय करायचं आहे, आपल्याला बेसन जे आहे ना ते 2-3 मिनिटं आपल्याला कोरडंच भाजून घ्यायचं आहे. नंतर आपण तूप टाकणार आहोत. इथे आता हे पीठ मी कोरडंच मंद गॅसवर जरासं भाजून घेणार आहे. तुम्हाला जर अजून किंचित जास्त रवाळ हवं असेल तर घरघंटीला आपल्या 4 नंबरची जाळी लावून दळून घ्यायचं आहे. हे मी किंचित असं रवाळ दळलं आहे कारण मी याच्यात डिंक घालणार आहे, पिठी साखर घालणार आहे, म्हणजे रवाळ अशी साखर घालणार आहे. आता इथे कसं होतं, मी बुरा साखर म्हणजे तगार जी आहे ती पण दाखवली आहे कशा प्रकारे बनवायची, पण बऱ्याच जणांना ती जमत नाही म्हणून मी सोपी आयडिया सांगितली आहे की साखर किंचितशी आपण रवाळ दळून घ्यायची, म्हणजे आपल्याला तगार सारखा लाडवाला फ्लेवर मिळतो. ही अशी कोरडी पहिली भाजून घेतली ना की बेसन चांगलं अजून भाजलं जातं, वेळ आपल्याला कमी लागतो. तूप घातल्यानंतर बेसन भाजायला वेळ जरा जास्त लागतो आणि आपल्या हाताला पण खूप जड पडतं ते. आता कसं आहे, कोरडं असल्यामुळे आपल्याला सहज हलवता येते. इथे कढई मोठी असल्यामुळे मी 1 किलो बेसन एका वेळेलाच भाजतीये, नाहीतर तुम्ही 2 वेळेला भाजून घ्या. आता हे आपण स्लो टू मीडियम असं गॅस करत मी हे भाजून घेणार आहे. आता 5 मिनिटं झालेली आहेत, मी हे बेसन कोरडं भाजून घेतलंय. हे अशा प्रकारे हे हलवत भाजून घेतलंय मी. आता इथे हे बेसन आता 5 मिनिटं भाजून झाल्यानंतर मी आता यात घालणार आहे साजूक तूप. आपण असं मध्ये थोडस असं खड्डा करून घेऊया. एका बाउल मधलं तूप मी घालते इथे सगळं, म्हणजे 1/2 किलो तूप आता मी इथे घातलंय. या आता तुपावर हे बेसन मी खमंग एकदम भाजून घेणार आहे. आपली कढई गरम असल्यामुळे तूप लगेचच वितळलं. आता हळूहळू मिक्स करत मी हे बेसन भाजून घेणार आहे. आणि एक महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण पीठ दळून आणतो, म्हणजे लाडवासाठी किंवा कशासाठी पण, पीठ चाळून घ्यायचं आणि नंतरच मग ते भाजायला घ्यायचं. कधी कधी काय होतात, दाणे वगैरे थोडेसे डाळीचे राहतात, मग ते चाळून घेतलं ना की पीठ हलकं पण होतं आणि एकसारखं होतं, म्हणून दळून घ्यायचं, म्हणजे सॉरी पीठ चाळून घ्यायचं. आता हे भाजून घ्यायचं. खूप मोठा गॅस करायचं नाहीये आणि एकसारखं हलवत असं हे पीठ आपण भाजून घ्यायचंय. जेवढं तुम्ही पीठ हे खमंग भाजाल ना तेवढे तुमचे लाडू जे आहेत ते एकदम टेस्टी होणार आहेत. आता तूप मी इथे सांगितलंय तुम्हाला, पण कधी कधी काय होतं की तूप कमी जास्त प्रमाणावर लागू शकतं, म्हणून मी इथे 1/2 किलोच तूप आत्ता घातलंय, 1/2 किलो मी बाजूला ठेवलंय तूप. आपण लागेल तसं तूप याच्यात वापरणार आहोत. आता बघा, आपल्याला हलवायला थोडस जड जात आहे, जस जसं आपण हे भाजत जाऊ ना तस तसं पीठ जे आहे ना ते तूप सोडायला लागतं.
करता, एक सारखं हलवत मी हे भाजून घेते। गॅस मी आता स्लोच ठेवला इथे। हा लाईट आली बाबा। आता बघा पिठाचा कलर तुम्हाला चांगला दिसेल कारण आता लाईट आल्या आमच्या। अशा प्रकारे मस्त त्याला रंग आलाय, आपण डाळ भाजून घेतली होती त्याच्यामुळे। आता 10 मिनिटं झालेली आहेत मी बेसन भाजत होते त्याला, तर याच्या थोड्या गुठळ्या होत आहेत, तर मग खूप असं वाटलं तुम्हाला गुठळ्या होत आहेत, तर अशा प्रकारे तुम्ही स्मॅशरने त्याला मोडून घ्यायचं जर तुम्हाला काविन त्याने जमत नसेल तर। आणि हे मग मिक्स करायचं, कारण बेसन काय होतं की पहिलं आपण जेव्हा तूप घालतो ना तेव्हा बेसन सगळं तूप एकजीव करत होतं, म्हणजे शोषून घेतं, त्याच्यात एकजीव होतं तूप, त्याच्यामुळे अशा प्रकारच्या गाठी होतात। आता आपल्याला यात काय करायचंय, अजून थोडं तूप घालणार आहे मी। आता आपण जे उरलेलं 1/2 किलो तूप होतं त्याच्यातलं 2 मोठे चमचे मी यात तूप घालते। 2 चमचे मोठे भरून मी तूप अजून घातलं याच्यात, आणि हे आता यात मिक्स करायचं। आता इथे तुम्हाला वाटेल की अरे हे मिश्रण आपलं पातळ झालंय, तर ते पातळ होणार नाही, बेसन जे आहे ते आपण हे घातलेलं तूप पण शोषून घेणार, आणि जसजसं तुम्ही बेसन भाजत जाल ना तस तसा त्याचा रंग बदलत जाणार, आणि हे शोषलेलं जे तूप आहे ना ते बेसन पुन्हा बाहेर सोडणार, भाजताना तुमच्या लक्षात येईलच। अजून हे बेसन भाजायचं आहे, अजून त्याचा रंग थोडा बदलला पाहिजे, नाहीतर बेसन जर कच्चं राहिलं ना तर मग लाडू चांगले लागत नाहीत। ते पहा आपण तूप घातल्याबरोबर हे जे बेसन आहे त्याने सगळं तूप शोषून घेतलंय, आणि हे पहा त्यातल्या गुठळ्या पण सगळ्या आपोआप मोडल्या आहेत। मी तुम्हाला मोडायचं पण दाखवलं होतं पण आवश्यकताच पडली नाही मला मोडायची। हे बघा सगळं तूप शोषून घेतलंय त्याने, हे बघा असं। आता इथे मी तूप वापरले, त्याऐवजी तुम्ही अर्ध डालडा अर्ध तूप देखील वापरू शकता। कसं झालंय मिश्रण पहा, किती अगोदर पातळ वाटत होतं, पण जसजसं आपण हे भाजतोय ना तस तसं घातलेलं सगळं तूप बेसन शोषून घेते। अशा प्रकारे आता हे भाजून घ्यायचं व्यवस्थित। आता हे तुम्हाला जड वाटेल कारण आपण तूप एवढं सारं घातलंय आणि सगळं बेसन ते शोषून घेतलंय, त्याच्यामुळे हे हाताला थोडंसं जड वाट। मंद गॅसवरच आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचंय, अजून त्याचा रंग थोडासा बदलला पाहिजे। आता इथे अजून मी 2 चमचे तूप इथे घातलंय, हे पहा। आता 20 मिनिटं झाली आहेत मी बेसन भाजतेय त्याला। गॅस अजिबात वाढवायचं नाहीये, अगदी मंद गॅसवर व्यवस्थित बेसन भाजून घ्यायचंय। लगेचच बेसन सगळं तूप शोषून घेते। मी 1/2 कप तूप आहे ते बाजूला ठेवलंय, आपण लागेल तसं नंतर हे वापरणार आहोत। आता हे पुन्हा आपल्याला भाजून घ्यायचं, असं थोडं थोडं तूप टाकत मी व्यवस्थित हे बेसन आता भाजतेय। आता हे होतच आलंय, हे बघा ह्याचा कलर तुम्हाला दिसेल तर चांगलाच झालाय, म्हणजे आता तुम्हाला दिसेल तर बेसनचा रंग आता बदलत चाललाय, अशा प्रकारे त्याला रंग चढलाय। अजून एक थोडस भाजून झालं की हे बेसन आपलं लाडूचं तयार आहे। म्हणजे 1-5 मिनिटं फक्त आपण भाजून घेऊया म्हणजे तयार आहे। आता 25 मिनिटं झालेली आहेत, हे बेसन आपलं चांगलं भाजून झालंय, हे पहा अशा प्रकारे। आता हे तूप सोडायला लागलंय म्हणजे हे बेसन आता तयार आहे। आपण गॅस इथे बंद करूया आणि कढईतच हे मध्ये मध्ये हलवत आपण थंड करून घेऊया। हे बेसन आता आपल्याला थंड करून घ्यायचंय, त्याच्यानंतरच आपण याच्यात साखर वगैरे घालणार आहोत। तोपर्यंत मी साखर रवा दळून घेते,
पण ही कढई आपली कशी होती की खूप गरम झालेली असते, त्याच्यामुळे जर असंच सोडलं ना तर बेसन मधलं जे बेसन आहे ते जळण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे अशा प्रकारे हलवत असते। 5 मिनिटं त्याला थंड करून घ्यायचं आहे। असं खमंग भाजलेलं बेसन असलं ना की तुमच्या लाडवाची खूपच तारीफ होणार। जेवढं तुम्ही प्रेमाने बेसन भाजाल ना तेवढे ते लाडू आपले खमंग टेस्टी असे होणार आहेत। बघा कसा मस्त रंग आलाय त्याला तो, हे पा हे बेसन झालंय। आता हे मिश्रण हळूहळू कसं होत आहे ते। आता अजून एक महत्वाची टीप म्हणजे जेव्हा आपण बेसनचे लाडू करतो ना ते अजून असे कणीदार होण्यासाठी ना ह्या बेसनमध्ये मी 1/2 कप गरम दूध घालणार आहे। उकळवून थंड केलेलं दूध आहे हे। हे 1/2 कप दूध घालायचंय आणि लगेचच मिक्स करायचंय। म्हणजे ना त्याला अशी जाळी छान पडते बेसनला। जास्त दूध घालायचं नाहीये, 1/2 कप दूध बस होतं। हे पा अशा प्रकारे आणि हे आता पूर्ण थंड करूया आपण। इथे आता मी एकाकडे थोडस तूप गरम करून घेतलंय। आपण जे तूप ठेवलं होतं 1/2 कप त्यातलंच मी हे अर्ध घेतलंय। आता यात आपण थोडा थोडा करून रिंक तळून घ्यायचं आहे। डिंक जर मोठा असेल तर थोडासा ठेचून घ्यायचा आणि नंतर तळायचा, म्हणजे आजपर्यंत व्यवस्थित तळला जातो। मोठे मोठे दाणे असले तर, छोटे दाणे असले तर काही प्रश्नच नाही। कच्चा राहिला ना तर तो दाताला चिटकतो, म्हणून थोडस काळजीपूर्वक डिंक आपण तळून घ्यायचा। असा फुलला पाहिजे। आता ज्या परातीत आपण लाडू वळायला घेणार आहोत ना त्या परातीतच आपण डिंक काढायचा, म्हणजे काय तूप जे आहे ते वाया जात नाहीतर आपण दुसऱ्या भांड्यात काढणार नंतर ते परातीत घेणार। त्यापेक्षा ज्याच्यात आपण लाडू बनवायला घेणार ना मिक्सिंगला त्याच्यातच आपण डिंक घ्यायचा। आता अशा प्रकारेच मी सगळा डिंक तळून घेते। आता डिंक मी सगळा तळून असा चुरून घेतलाय। हे पा असा मस्त कुरकुरीत झालेला तो आता असा चुरून घेतलाय। आणि आपण जे तूप घेतलं होतं त्यातलं एवढं तूप अजून शिल्लक आहे, आपण लागलं तर गरम करून घालणार आहोत। आता हे बेसनचं मिश्रण आता पूर्ण थंड आहे आपलं, त्यात आपण घालूया आता वेलची जायफळची पूड। 2 टीस्पून घातली आहे मी। आता इथे साखर आपण जी घेतली आहे ना ती थोडीशी गाळणीने अशा प्रकारे गाळून घ्यायची, कारण आपण मिक्सरला लावतो ना तेव्हा बघा कशी होते ती। मग ते गुठळे जे असतात ना ते बेसनमध्ये मोडताना खूप त्रास होतो, मग अशा प्रकारे जर आपण चाळून घेतली की नाही तर मग एकसारखी साखर आपल्याला मिळते आणि कुठेही गुठळी राहत नाही। आणि गाळणीत कसं गुठळी मोडायला आपल्याला सोपं जातं, पण खाली जर आपण गुठळी मोडायला गेलो ना तर खूप त्रास होतो, म्हणून अशा प्रकारे चाळूनच साखर घालायची म्हणजे व्यवस्थित मिक्स होते। आता अशी मी सगळी मिक्स करून घेते नंतर तुम्हाला दाखवते। ही पाहता आपण बारीक लावतो पण अशी थोडीशी साखर अशी राहतेच, आपल्या लक्षात येत नाही ती। तर ही आता मी मिक्सरमध्ये टाकून पुन्हा वाटून घेते आणि नंतर मग यात मिक्स करते। आता बेसन, त्याच्यानंतर पिठी साखर, वेलची पूड आणि डिंक हे सगळं मी चांगलं एकजीव करून घेते। हे पा साखरेत आपल्या अजिबात गुठळी नाहीये। आता
तर हे लाडवाचं सगळं मिश्रण मी चांगलं एकजीव केलंय व्यवस्थित, एकदम अगदी परफेक्ट आपलं साखर वगैरे झाली आहे. आता काय करायचंय, जास्त प्रमाणावर जेव्हा आपण लाडू करतो ना तेव्हा प्रत्येक वेळी लाडू करताना थोडं थोडं लाडवाचं हाताला चिटकतं, मग अशा प्रकारचा एक काविलता असा आपला सोबत ठेवायचा, म्हणजे हाताला लागलेलं असं काढलं की नाही आपण, की मग पुढच्या लाडवाला शेप पण चांगला येतो, नाहीतर असे ओबडधोबड लाडू आपले बनत राहणार. आता तूप जे आहे ते आपण घेतलेल्या प्रमाणापैकी अजून एवढं तूप शिल्लक आहे, आपल्याला लागलं तरच आपण ते गरम करून वापरणार आहोत. आधी आपण एक लाडू वळून बघूया, नाही जर नाही झालं तरच आपण लाडू तूप याच्यात घालायचं आहे गरम करून. हे पाहता इथे पाहिला तर लाडू आपला चांगला वळला जातोय, लाडू बसत नाहीये. नाहीतर तूप जर जास्त झालं ना तर लाडू ना असा गोल राहणार नाही, तो असा थोड्या वेळाने असा चपटा होणार. हे बघा आता हा वळून दाखवते मी तुम्हाला एक, हे बघा असा लाडू हा वळला गेलाय, आणि नंतर त्याला अशा प्रकारे हातावर फिरवून घ्यायचं, असं घोळवलं ना की त्याला छान शायनिंग येते. आपण मगाशी दूध घातलं होतं, दुधामुळे अगदी रवाळ आपलं पीठ तयार झालं, आणि त्यानंतर तुम्हाला जर दूध नको असेल तर पाण्याचा पण हपका मारला तरी देखील चालतो, अगदी पाव कपच वापरायचा, त्याच्यापेक्षा जास्त नाही. हा पहा अगदी परफेक्ट गोल मोटोल लाडू आपला तयार आहे. बघा आता हाच मी तुम्हाला फोडून दाखवते, कारण ह्याला आपण बेदाणा लावला नाही आहे. हा पहा आतपर्यंत बघा कसा मस्त झालाय लाडू, तो अगदी रवाळ होतो. हा आता आपण लाडू असेच सगळे वळून घेऊया. बेदाणा लावताना पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, बेदाणा जो असतो ना तो हातावर असा थोडासा प्रेस करून घ्यायचा, म्हणजे बघा दिसायला मोठा दिसतो, आणि कधी कधी बेदाणे मोठे पण असतात, मग तेव्हा काय करायचं, अर्धा बेदाणा असतो ना तो लाडूच्या आतमध्ये घालायचा, म्हणजे दिसायला चांगला दिसतो खूप मोठा असला तर. आता आपल्याला ज्या साईजमध्ये पाहिजे, मी मीडियम साईजमध्ये वळून घेते लाडू. अशा प्रकारे बेदाणे लावायचा, तुम्हाला काजू लावायचे असेल, पिस्ता लावायचा असेल तर इथे लावून घेऊ शकता. चवीला खूप छान लागतात हे लाडू. आपण डाळ भाजली आहे, त्याच्यानंतर पुन्हा बेसन भाजलंय, साखर रवाळ दळली आहे, त्याच्यानंतर अजून त्याला चांगली कणी येण्यासाठी आपण दूध घातलेलं मिक्सिंग करायला, इतकं सगळं केल्यानंतर लाडू आपले छान होणारच ना. हे पहा असं आता घोळवून घेतलं, हे पहा कसा मस्त लाडू झालाय, बघा सगळ्या बाजूने बघा किती मस्त झालाय तो. आणि हा तुम्ही डब्यात एकावर एक जरी भरला ना तरी तो दबला जाणार नाही, इतकं परफेक्ट याचं प्रमाण आहे आणि टेस्ट तर अप्रतिमच आहे. हे पहा आता बाकी सगळे लाडू आपण असेच वळून घेऊया. आपण याच्यात डिंक घातलाय ना, त्याच्यामुळे तो असा मध्ये मध्ये खाताना आला ना की छान वाटतो, आणि टाळूला अजिबात हे लाडू चिटकत नाहीत. आपण 1 किलो डाळ घेतली होती, 1 किलो डाळीपासून बरोबर आपले हे 70 लाडू तयार झालेत. एवढ्या साईजचे मी हे लाडू बनवले आहेत, हे बघा मीडियम साईजचे लाडू सगळे एकसारखे अगदी तयार झालेत, आणि तुम्हाला दिसेल तर अजिबात तुपकट नाही आहेत. हे बघा म्हणजे अजिबात, हे बघा अजिबात बसलेले नाही आहेत, एकसारखा आकार आहे, गोलाकार अगदी. नाहीतर काय होतं, तुपाचं प्रमाण जास्त झालं की लाडू जे आहेत ना ते असे बसतात खाली, तर तसे हे लाडू नाही आहेत, अगदी परफेक्ट प्रमाणात आपण हे लाडू बनवले आहेत. आणि इथे महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला तूप 1/2 किलो सांगितलं होतं, पण आपलं जवळपास 75 ग्रॅम जे तूप आहे ते शिल्लक राहिलंय, म्हणजे आपल्याला तूप 430 वगैरे ग्रॅम एवढंच आपल्याला तूप लागलंय. आता ते कमी कसं लागलं, तर आपण डाळ पहिलंच भाजून घेतली होती त्याच्यामुळे तूप पण आपल्याला कमी लागलं, आणि एकसारखे अगदी लाडू आपले बांधून सगळे शेवटपर्यंत एका साईजमध्ये आपले लाडू बांधून तयार आहेत. असे हे खमंग असे बेसनचे लाडू माझे तयार आहेत. प्रमाण तर अगदी परफेक्ट मी तुम्हाला दिलेलं आहे. एक लाडू मी तुम्हाला फोडून पण दाखवते. हे पहा आतपर्यंत बघा कसा मऊसूत एकदम हा लाडू आपला तयार झालाय. आणि आपण यात महत्वाचं म्हणजे डिंक घातलाय, डिंकामुळे लाडवाला चांगला कुरकुरीतपणा येतो,
आणि लाडू आपला जो आहे तो टाळूला चिकट नाही, शिवाय त्याचं पोषण मूल्य पण वाढतं. असे हे लाडू तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान लागतात आणि दिलेलं प्रमाण अचूक आहे, त्या प्रमाणात तुम्ही बनवा आणि कसे वाटले ते मला नक्की सांगा. थँक्यू.